मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातमीपत्राची सुरुवात एका अत्यंत धक्कादायक बातमी, आणि ही धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। विद्येच्या माहेर घरी पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे। पुत्रप्राप्तीसाठी भोंदू बाबाच्या नादी लागून आयुष्याची राख रांगोळी करण्यात आली आहे। पुत्रप्राप्तीसाठी पुण्यात एका भोंदू बाबानं एकाच घरातील 5 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम सोमनाथ चव्हाणला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे पूजेच्या नावाखाली या महिलांना त्यानं नग्न करून तो त्यांच्या शरीरावर लिंबू चोळत होता। तर या कुटुंबाकडून त्यानं 3,11,000 रुपये अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले। पुत्रप्राप्ती त्यामुळे होत नाही, गुप्तधन मिळेल आणि तुमच्या जीवाला धोका आहे, अशा पद्धतीने या फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना घाबरवून त्या ठिकाणी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। आणि जो गुन्हा केला आहे त्यामध्ये बलात्कार, पॉस्को आणि अँटी सुपरस्टिशन अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट अंतर्गत गुन्हा पिंपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। सदर जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख सर सध्या आपल्या संपर्कात आहे। देशमुख सर, आजही 2020 मध्ये अशा पद्धतीच्या प्रकारांवरती माणसं विश्वास ठेवतात, किती गंभीर बाब आहे ही। आपलं कार्य खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य सर्व परिचित आहे, मात्र अजूनही असे प्रकार घडत आहेत, किती गंभीर आहे ही घटना? खरं तर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत 32 वर्ष काम करतो। 32 वर्षात एवढी धक्कादायक गोष्ट माझ्या निदर्शनास नव्हती आली। म्हणजे पुण्यामध्ये कधीतरी एकदा नंगाबावा प्रकरण झालं होतं, त्यांनी असंख्य महिलांचं शोषण केलं होतं आणि त्यानंतर ही जी घटना घडलेली, एकाच घरातील 4 अल्पवयीन मुली आहेत, त्यांचं शोषण केलेलं आहे। त्याच्याशिवाय 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्या पहिली गोष्ट असं सांगितली होती की हे 3 भाऊ मिळून त्यांना 9 मुली झाल्या, मुलगा झाला नव्हता, आणि त्यामुळे त्यांना असं सांगितलं की तुमच्यावर करणी केलेली आहे आणि करणी केल्यामुळे तुम्हाला मुलगा होत नाही, मुलीच होतात सगळ्या। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की तुमच्या सर्वांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यासाठी तुम्हाला उतारे करावे लागतील। आणि तिसरी गोष्ट अशी पण सांगितली होती की तुमच्या घरामध्ये मोठं गुप्तधन आहे, ते मी तुम्हाला काढून देऊ शकतो। बर, आणि हा असं सांगून त्यांनी ह्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता। ह्या सर्व अल्पवयीन मुली ज्या खूपच लहान आहे, 15 आतल्या मुली, ज्याला काका काका म्हणायचे, त्यांनी स्वप्नाचाही विचार केला नव्हता की आपण ज्याला काका संबोधतो तो आपल्यासाठी आपल्याशी असं काहीतरी घाणेरडं कृत्य करेल। आणि त्यांनी एका खोलीमध्ये बंद करून ठेवायचा आणि प्रत्येकीला असं सांगितलेलं होतं की तुमच्यावर खूप वाईट करणी केलेली आहे आणि ती वाईट करणी जी केलेली आहे ती काढण्यासाठी मी जे काही काम करेल ते काम कोणालाही बाहेर सांगायचं नाही। बर, आणि एक प्रचंड दहशत केल्यामुळे ह्या मुली अजिबात ही गोष्ट बाहेर सांगत नव्हत्या। प्रत्येकीच्या बाबतीत त्यांनी अशा पद्धतीचं शोषण केलं होतं। हा जो बाबा आहे कोकणातील, खरं तर त्याला 2 मुली आहे असं देखील कळालेले, 2 लग्न झालेले असं पण कळालेले, पण ह्याच कुटुंबातील एका मुलीला त्यांनी पळवून नेऊन तिथे पोलीस स्टेशनमध्ये मी लग्न केलेले आहे तिच्याशी असं भासवलं होतं। बर, आणि त्यानंतर ही कुटुंबातील लोक अनिसशी संपर्कात आले। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांना मी बरोबर घेऊन त्या कुटुंबाची भेट घेतली। त्या पीडित मुली ज्या होत्या, अल्पवयीन मुली होत्या, त्यांच्याशी नंदिनी जाधव एकांतात बोलल्या। मग त्यांनी इतके धक्कादायक खुलासे उघड केले। खरं तर एवढे गोष्टी घडतात समाजामध्ये अगदी मिलिंदजी, त्यामुळे कुठेतरी अजूनही मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्य करतच आहे। मिलिंदजी, खूप खूप